एमआयएम सोबत सुद्धा उद्धव साहेबांची बैठक होईल आणि शिवसेनेची आणि एमआयएमची सुद्धा युती होऊ शकते. आणि असं जर प्रत्येक जण शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जर बोलायला लागलं तर उद्या भविष्यात कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणार नाही. प्रसाद लाडचं विधान हे काही आक्षेपार्ह विधान मी मानत नाही. जन्म ठिकाण चुकीचं सांगणं म्हणजे काही त्यांनी काही इतिहास बदलला जात नाही किंवा प्रसाद लाडचं वाक्य काही इतिहासात नोंद घेतलं जाणार नाही की त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला होता का रायगडावर झाला होता. आगामी निवडणुका जर आल्या तर त्यांना पराभवाच्या चिंतेने एवढं घासलेलं आहे की ते कोणाच्याही गळ्यात गळे टाकायला तयार आहेत. लवकरच तुमच्या लक्षात येईल की एमआयएम सोबत सुद्धा उद्धव साहेबांची बैठक होईल आणि शिवसेनेची एमआयएमची सुद्धा युती होऊ शकते. प्रसाद लाड यांनी देखील शिवाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांचा जन्म कोकणातला आहे. अरे बाबा अशा काही गोष्टी नाही. त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य त्यांना म्हणलं येणार नाही. त्यांचं फक्त बोलताना ते चुकीचं बोलले की कोकणामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यांचं बालपण कोकणात गेलं हे जे बोललेलं आहे तर ते ठिकाण चुकीचं त्या ठिकाणी बोललेलं ते काही आक्षेपार्ह बोलणार नाही. आणि असं जर प्रत्येक जण शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जर बोलायला लागलं तर उद्या भविष्यात कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणार नाही किंवा शिवाजी महाराजांबद्दल कोणी चांगलं म्हणा किंवा कुठंही त्या ठिकाणी बोलणार नाही. असे फालतूचे कोणत्याही गोष्टीला पुढे करायचं. आता प्रतापराव जाधवचा जन्म मी एकरात झाला का माझ नाही झाला काय फरक पडतो म्हणजे असं हे. आणि तुम्ही बी टीव्ही चॅनल वाल्याला ज्याचे की विनाकारण जर असे आवाज येत बसले ना तर कोणत्याच महापुरुषाचं नाव भविष्यात कोणी कुठं घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान बोलतायत ते सत्यात असलेले तुमच्यासोबत नाही. असं नाही आहे की भाजपचे लोक बोलतात ते का. भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी मानणारे लोक आहेतच आणि सर्व पक्षामध्येही ते असू शकतात. असं नाही की ते एक आदर्श पुरुष होते म्हणून तेच बोलतात असं नाही. पण आता तुम्ही सांगितलं प्रशांत लाडचा विषय की अनेक ठिकाणी पराचा कावळा केला जातो. प्रसाद लाडचं विधान हे काही आक्षेपार्ह विधान मी मानत नाही. जन्म ठिकाण चुकीचं सांगणं म्हणजे काही त्यांनी काही इतिहास बदलला जात नाही किंवा प्रसाद लाडचं वाक्य काही इतिहासात नोंद घेतलं जाणार नाही. प्रसाद लाडचं विधान हे काही आक्षेपार्ह विधान मी मानत नाही. जन्म ठिकाण चुकीचं सांगणं म्हणजे काही त्यांनी काही इतिहास बदलला जात नाही किंवा प्रसाद लाडचं वाक्य काही इतिहासात नोंद घेतलं जाणार नाही की त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला होता का रायगडावर झाला होता. हे काय आमच्यासारखे लोक बोलल्यानं इतिहास बदलला जातो का. ठीक आहे त्यांच्या बोलण्याच्या ओघाओघामध्ये काही शब्द चुकीचे जातात किंवा चुकी ठिकाण चुकीचं त्या ठिकाणी गेलं असेल हे बरोबर आहे आणि त्यांनी त्याबद्दलची दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे. त्याला एवढी हवा देण्याची मला वाटते काही गरज नाही. आणि अशा हवा देणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दलच मला शंका येते की यांना शिवाजी महाराजांबद्दल किती कळवळ आहे. असं जर प्रत्येक गोष्टीवर जर येत राहिलं तर मी अगोदर सांगितलं की अशा महापुरुषाचे नावं भविष्यात लोक घेताना टाळतात.